मम्मी एवढा दिला न मागता तर मला तुम्ही मतांसाठी हात पसरायला लावणार, मला नाक घासायला लावणार, मला वनवन करायला लावणार, सांगा मला तुम्ही, मला तुम्ही आणि ह्या साल्या लुटचे लबाडे हे जे लोक, या लोकांना आता मुंडे साहेबांचा मृत्यू सुद्धा एक मोठी संधी वाटत आहे. अरे मी मुंडे साहेबांची लेख आहे, मुंडे साहेबांना काही झालं हे मला माहीत असेल तर ज्यांनी केलं त्याचा जीव घ्यायची ताकद माझ्या लोकांमध्ये, मला कुठल्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची गरज नाही. माझ्या बापाला काही झालं असेल तर जीव घेऊन त्या माणसाचा स्वतःचा जीव माझा चाचच्या जागी जाईल. आणि हे लोक शोभताय जयंत पाटलांना, ते म्हणतात की पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे कारण मुंडे साहेबांची हत्या झाली. मुंडे साहेबांची हत्या झाली का नाही झाली हा विषय तुमचा नाही आहे महोदय. आणि जर तुम्ही छाती ठोकपणे सगळे जर राष्ट्रवादीचे नेते आणि जे कोणी बोलतात तर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार आहे. तुम्हाला माहीत असली पाहिजे तुम्हाला 4 वर्षानंतर माझ्या बापाच्या मृत्यूमध्ये राजकारण दिसत आणि तुम्हाला त्या राजकारणात फक्त एकच गोष्ट पाहिजे म्हणजे पंकजा मुंडेचा राजीनामा पाहिजे. एवढी का पंकजा मुंडेची तुम्हाला भीती आहे? अरे पंकजा मुंडेनी जर एक आवाज दिला तर देशाची राजधानी पर्यंत हे लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आल्याशिवाय राहणार नाही. माझ्या लोक रस्त्यावर आले लाठ्या खाटा खावे, त्यांची बर्बादी व्हावी, त्यांनी जेलमध्ये जावं, ह्याच्यासाठी कितीही त्यांनी तुम्हाला चेतवलं तरी तुम्ही माझ्या आवाजाची वाट बघताय मला माहिती आहे. तुमची काळजी माझ्या जीवापेक्षा मला जास्त आहे.